जानकी ऋषिकेश रणदिवे कुठे आलात तुम्ही? हा नाही म्हणजे ज्या हातात किल्ल्या होत्या, ज्या हातात मानाच्या आरतीची थाळ होती, आज त्या हातात काय? फडक, गाडी पुसायचं फडक. अगं हो हो, हळू हळू हळू, दमाने दमाने. इतक्या जोर जोरात जर का गाडी पुसायला गेलीस ना, तर तुझ्या हातावरच्या नशिबाच्या रेषाही पुसल्या जाते. मॅडम, कॉपी. थँक्यू. कॉफी बोनेट वर सांडते. चुक पण आता परत साफ करतो. चल चल. काय ना, घराच्या आतली आणि गाडीच्या बाहेरची घाण वेळीच साफ केली पाहिजे. चल चल चल, गाडी साफ कर. अहो मालक, हा तुमचा माल उद्या पोहोचेल कोल्हापूरला, टेन्शन घेऊ नका. अहो माल नाही, आम्ही माणसंही पोहोचवतो. अहो मस्करी करतोय हो. हा तेव्हा आपण, अरे ऋषिकेश रणदिवे ना आपण? हो साहेब, मला कळलं इथं कामासाठी माणूस हवाय म्हणून आलोय. हो हवाय ना, पण तुम्ही काय विचार करता? कारण मला सुद्धा कामाची गरज आहे. नाही तुम्हाला आता असं वाटेल की मी रणदिवे, मग मला कामाची काय गरज? पण पैशांची खूप नळ आहे हो, खाय प्यायचे वांदे झालेत माझे. साहेब मी हात जोडतो तुमच्या समोर, नाही म्हण नका. अहो हात कुठं जोडताय? तुम्हाला गरज आहे कामाची, मी देतो काम. तसंही तुम्ही वेळेत आलाय, उद्याच एक माल कोल्हापूरला पोहोचवायचा आहे. तुम्हाला टेम्पो चालवता येतो ना? हो येतो ना, लायसन्स सुद्धा आहे माझ्याकडे. हे एकदम बेस्ट झालं, उद्या इथंच भेटूया, इथूनच कोल्हापूरला जाऊया. चालेल, खूप खूप आभार तुमचे. अहो आभार काय मानताय, पैशाचं सांगा, पैसे किती घेणार? पैसे तुम्ही द्याल तेवढे, तुम्ही ठरवा. हे बघा, येऊन जाऊन प्रत्येक फेरीचे 5,000 मिळतील, चालेल तुम्हाला? चालेल. हे बघा, हे माझं कार्ड, याच्यावरती माझा नंबर आहे, उद्या फोन करून या. हा हो, थँक्यू दादा. अरे भोसनारे. हो साहेब, हो साहेब. लय भारी ऍक्टिंग करतो रे तू, खोट्या फोनवर खोटा कॉल. त्या ऋषिकेशला भरला ना पोत्यात? साहेब तुम्ही सांगितलं तसंच करतो मी, उद्या त्याला कोल्हापूरला घेऊनच जातो. त्याच्या बरोबर माझी माणसं बी असतील. जाताना एकट्यानच जाईल, पण येताना चौघांच्या खांद्यावरून येईल.